तरुणांसह ग्रामस्थांनाही एकत्र आणण्याचे काम या स्पर्धेमुळे होत असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी केले. रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त नावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने माननीय खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर चषक 2023 या प्रकाश स्रोतातील भव्य टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या 16 संघांनी सहभाग घेतला असून पहिल्या दिवशी 8 संघांच्या क्रिकेट स्पर्धा झाल्या. यामधून रॉयल 11 कळंबोली संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनीही भेट देत शुभेच्छा दिल्या. दानशूर आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 72वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सामाजिक सांस्कृतिक क्रीडा यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 30 आणि 31 मे दरम्यान नावेखाडी क्रिकेट क्लबच्या वतीने नावेखाडी उत्तरपाडा येथील श्री महेश्वरी मैदानावर लोकनेते रामशेठ ठाकूर चषक 2023 प्रकाश स्रोतातील भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास 2 लाख रुपये आणि भव्य चषक, उपविजेत्या संघास 1 लाख रुपये आणि भव्य चषक, मालिकावीरास मोटरसायकल आणि चषक, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास प्रत्येकी 10,000 रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा श्री महेश्वरी मैदानावर रंगला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उल्वे नोड 11 सोसायटी 11 पनवेल, भाया 11 कोळखे अलिबाग, चॅम्प 11 खोपोली, गावदेवी गावठाण, रॉयल 11 कळंबोली, अष्टविनायक पेण, झारा खलिक 11 उरण या संघांमध्ये क्रिकेटचे सामने झाले असून यामधून रॉयल 11 कळंबोली संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी कान्हा शेठ ठाकूर, अरुण शेठ ठाकूर, सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच प्रल्हाद पाटील, नावेखाडी क्रिकेट क्लब, रामबाग व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष आणि नावे ग्रामपंचायतीचे सदस्य सागर शेठ ठाकूर, रोशन ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, चंद्रकांत खरत, मंदिर कमिटी अध्यक्ष सीएल ठाकूर, माजी उपसरपंच किसन पाटील, देवेंद्र भोईर, तुषार भोईर, माजी सदस्य संजय ठाकूर, प्रकाश कडू, सदाशिव ठाकूर, रुपेश मोकल, सुभाष कडू, नरेश मोकल, माजी नगरसेवक अजय बहिरा, स्वप्नील ठाकूर, सुहास भगत, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, प्रकाश कडू, सुधीर ठाकूर, चेतन ठाकूर, नील ठाकूर, सुभाष कडू, अल्केश बैकर, रोहन म्हात्रे, नरेश कडू, महिला मंडळ अध्यक्षा मीनाक्षी पाटील, अमोघ ठाकूर, अपूर्व ठाकूर, सूत्रसंचालक दीपक भरणुके, राजकिरण कोळी, जयेश भोसले, रोशन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध प्रतिनिधी गावातील विशेष करून उत्तरपाडा मधल्या गावातील लग्न समारंभ सुद्धा इथे चांगले साजरे होतात. अनेक घरगुती कार्यक्रम साजरे होतात आणि त्याचबरोबर बाजूलाच आपला ते देऊळ कमिटीचं देऊळ ही कमिटी आणि झालेलं एक सुंदर असं देऊळ, यामुळं हे नावेखाडी क्रिकेट क्लब आणि त्याचबरोबर देऊळ कमिटी आणि सर्व ग्रामस्थ यांच्या एकदम परिश्रमानं हे अतिशय सुंदर असं ग्राउंड तयार झालेलं आहे. खरं तर पाहायला गेलं तर आता याच्या पुढे जाऊन याच्यावर अनेक सामने, मोठे मोठे सामने होतील असं अध्यायी चित्र दिसत आहे. रामबाग बघण्याकरता फक्त गव्हाण परिसरातून नव्हे, शिडकोऱ्यातून नव्हे, शिडकोच्या बाहेरून सुद्धा रसायनी, खालापूर, पेण, विविध जिल्ह्यातून सुद्धा, ठाणे, मुंबई इथून सुद्धा लोक इथे येत असतात. आणि त्याचबरोबरीनं खेळाडूंचं इथं योगदान जे आहे ते अतिशय चांगलं मोठं योगदान आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हिरिरीनं भाग घेतात, खेळाला तर प्रोत्साहन दिलं जातंच, तरुणांना एकत्र आणण्याचं काम ते करतायत, पण गावकऱ्यांसुद्धा एकत्र आणण्याचं ते काम करत असतात. त्याच्यामुळे भव्य दिव्य मोठमोठी बक्षीस असलेलं सामने जे आहेत हे खऱ्या अर्थानं आज पहिल्यांदा तिथं होत आहेत. अशी बक्षिसं अनेक वेळा झाली पण प्रकाश स्रोतातील सामने मात्र आज हे पहिल्याच वेळा होत आहेत आणि त्यामुळं फार मोठी अशी मजा इथं येणार आहेत. त्याच्या खेळाडूंनी त्यात भाग घेतला, हे सामने आयोजन करण्याकरता
गावाखाडीच्या तिन्ही पाड्यातील लोकांनी मदत केली आणि त्याच्या दृष्टीनं त्यांनी त्यात भाग घेतला. त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कसल्याही बाबतीत आपण इथं आपल्याला जी काही गोष्ट कमी पडेल ती पुरवण्याचं काम आम्ही इथं मनापासून करत असतो. पण विद्येत नावं घ्यायची झाली तर भरपूर घ्यावी लागतील, पण त्यापेक्षाही जास्त असं आहे की नावाखाडीच्या तरुणांना, नावाखाडीच्या ग्रामस्थांना काहीही कमी पडणार नाही ह्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील असतो. आणि त्याच्यामुळं नक्कीच इथं आपल्याला हे काम करताना आम्हालाही मजा वाटते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.